नमस्कार श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत आहे तुम्हा सर्वांना येणाऱ्या अक्षय तृतीयेच्या भरभरून शुभेच्छा तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा ह्या अक्षय तृतीयेला पूर्ण होत तुम्हाला अक्षय असे यश लाभो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी कराची व पित्रांचे जे पूजन केले जाते तर ती पूजा कशी करावी याबद्दलची माहिती देणार आहे पण त्यापूर्वी व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला जर हा व्हिडिओ खरंच माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा अक्षय तृतीया म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक संपूर्ण मुहूर्त हा संपूर्ण दिवसच शुभ असतो या दिवशी शुभकामासाठी मुहूर्त बघण्याची गरज नसते अक्षय तृतीयेला आपण जे दानधर्म करू तर ते अक्षय होते म्हणजेच ते कधीही नष्ट होत नाही त्याचा नाश होत नाही देवाला प्रसन्न करून घेण्यासाठी अनेक जण या दिवशी पूजा आणि उपाय करत असतात तसेच पित्रांना देखील प्रसन्न करण्यासाठी या दिवशी अनेक लोक पितरांची पूजा आणि वेगवेगळे उपाय हे करत असतात काही ना काही करत असतात या दिवशी माता लक्ष्मी आणि विष्णूंचीही एकत्र पूजा केली जाते अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण काय करायचे आहे करायची व पितरांची जी पूजा करायची आहे तर ती कशी करायची आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर ब्रह्ममुहूर्तावर उठायचे आहे आणि स्नान करावे त्यानंतर उगवत्या सूर्यास अर्ध्य द्यायचे आहे आणि नमस्कार करायचा आहे दररोजची जी तुमची नित्य देवपूजा आहे ती आटोपून घ्यायची आहे यानंतर तुळशीला घरातील करत्या स्त्रीने किंवा तुमच्या घरात जी कोणी स्त्री पाणी घालते तर त्यांनी तुळशीला पाणी घालून पूजा करायची आहे यानंतर तुम्हाला साडे अकरा ते बारा यामध्ये म्हणजे बारा वाजायच्या अगोदर पित्रांची पूजा करायची आहे म्हणजेच तुमचे जे हयात नसलेले आई वडील आहेत तर त्यांच्या फोटोंची पूजा करायची आहे वडिलांच्या फोटोला गोपीचंद व त्यावर तीळ तांदूळ लावायचे आहेत आणि हे जे लावायचं आहे तर ते अंगठ्या जवळच्या पहिल्या बोटाने लावायचे आहे यानंतर बुक्का गुलाल फुले व्हायचे आहेत तसेच आईच्या फोटोलाही तुम्हाला गोपीचंद तीळ तांदूळ लावून बुक्का गुलाल फुले व्हायचे आहेत जर आई ही जर वडिलांच्या अगोदर गेलेली असेल म्हणजे तिला जर सवाष्ण मरण आलेलं असेल तर त्या फोटोस तुम्ही हळदी कुंकू लावायचे आहे तेव्हा मग गुलाल आणि बुक्का लावायची गरज नाही यानंतर दोन्हीही फोटोंना फुलांचे हार घालायचे आहेत जर आई वडील जर जिवंत असतील तर या गोष्टी तुम्ही आजी आजोबांसाठी करू शकता आजी आजोबांची पितरपूजाही तुम्ही करू शकता तर याच प्रकारे ती पूजा करायची आहे तसेच फोटोंची पूजा झाल्यावर देवघराच्या बाजूला तुम्हाला कराची पूजा करायची आहे मग बघा काही ठिकाणी या दिवशी दोन कर पुजले जातात तर काही ठिकाणी एक कर पुजला जातो जर एक व्यक्ती हयात असेल आणि एक व्यक्ती हयात नसेल तर एक कर पुजण्याची पद्धत आहे आणि दोन्हीही व्यक्ती जर नसतील दोन्हीही व्यक्ती देवाघरी गेलेल्या असतील तर दोन कर पुजले जातात परंतु काही भागात मात्र दोन्हीही व्यक्ती नसतील तरी सुद्धा एकच कर पुजले जाते मग हे जे दोन कर असतात तर त्यामध्ये एक मोठी असतं ते म्हणजे कळशी टाईप असतं आणि दुसरं एक छोटंसं मातीचं मडकं असतं त्याला आपण कर बोलतो तर ही पूजा कशी करायची आहे तर एक पाट घ्यायचा आहे किंवा एक चौरंग घ्या त्यावर पांढरे कापड अंतरायचे आहे त्यावर तुम्हाला एक पत्रावळी ठेवायची आहे किंवा मग तुम्ही केळीचे पान ठेवू शकता किंवा डायरेक्ट जरी तुम्ही कापड्यावरती कर ठेवला तरीसुद्धा चालतो तो कर ठेवण्याअगोदर तुम्हाला त्यावरती गहू घालायचे आहेत गव्हाची रास घालून घ्यायची आहे आणि त्यावरती तो जो कर आहे तर तो ठेवायचा आहे मग जर तुमच्याकडे एक कर पूजत असतील तर तुम्ही एक घ्या जर दोन पुजत असतील तर दोन घ्या जशी तुमची पद्धत असेल तर त्या पद्धतीने करायचं आहे तो जो कर आहे तर त्यामध्ये तुम्हाला पाणी भरायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला एक सुपारी आणि एक रुपयाचं नाणं आणि काळे तीळ हे त्यामध्ये टाकायचे आहेत आता जो तो कर असतो तर त्याला एक होल असते यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर गव्हाचे काढ घालायचे आहे काही ठिकाणी जे कुंभार आहेत तर तेच त्या करासोबत गव्हाचे सुद्धा देतात तर ते त्या होलामध्ये घालायचं आहे तर काही ठिकाणी जे कर आहेत त्यांना होलसुद्धा नसते जरी होल नसेल तरीही काही प्रॉब्लेम नाही आणि ज्या कराला होल आहे तर तिथपर्यंत पाणी भरायचं आहे की जेणेकरून ते भरलेलं जे पाणी आहे तर ते आपण ज्या होलमध्ये काढ घातलेलं आहे तर त्या ठिकाणावरून थोडे थोडे खाली पडते आणि आता हा आपण कर जो आहे तर तो गव्हावर ठेवल्यावर या कराची पूजा करायची आहे त्या करालासुद्धा गोपीचंद तांदूळ तीळ हे व्हायचे आहेत बघा लक्षात घ्या तीळ हे आपल्याला काळे तीळच वापरायचे आहेत यानंतर आपण जो पुरणपोळीचा नैवेद्य करतो तर तो पूर्ण नैवेद्य या करावर वरच्या बाजूला तोंडावर ठेवायचा आहे आणि एक आंबा घेऊन त्याचा थोडासा रस हा त्या नैवेद्यावरती पिळायचा आहे आणि आंबा सुद्धा नैवेद्य म्हणून ठेवायचा आहे अशा प्रकारे कराची पूजा करायची आहे त्याला अगरबत्तीने ओवाळायचं आहे आणि निरंजन लावायचे आहे अक्षय तृतीयेपासूनच आंबा हा खायला सुरुवात केली जाते यानंतर जो काही पुरणपोळीचा नैवेद्य आहे तर त्याचे छोटे छोटे तुकडे करायचे आहेत आणि ते तुमच्या घराच्या छतावर कावळ्यांना ठेवायचे आहेत कावळ्यांनी नैवेद्य खाणे म्हणजे पित्रांनी नैवेद्य खाल्ला असे मानतात यानंतर पित्रांचे जे फोटो आपण पूजा केलेली आहे तर त्यांनासुद्धा नैवेद्य दाखवायचा आहे आणि हा जो नैवेद्य आहे पित्रांच्या फोटोना दाखवलेला तो नैवेद्य घरातील फक्त ज्यांनी पूजा केली आहे तर त्यांनीच खायचा आहे इतर सदस्यांनी हा नैवेद्य खाऊ नये एवढी काळजी घ्यायची आहे त्यानंतर त्या घरातील देवांसाठी सेपरेट नैवेद्य बनवायचा आहे आणि तो नैवेद्य देवांना दाखवायचा आहे आणि यानंतर आपण कराची जी पूजा केलेली आहे त्याला नमस्कार करायचा आहे त्यानंतर पित्रांना म्हणजे तुमच्या आई वडिलांच्या नमस्कार करायचा आहे तर हे सर्व जे आहे ते बाराच्या आत तुम्हाला आवरायचं आहे आणि बारा वाजता तुम्हाला दोन लोकांना जेवायला घालायचं आहे जर तुमच्या घरातील एक लोक गेलेले असेल आणि एक व्यक्ती जर जिवंत असेल तर मग तुम्ही एकाच व्यक्तीला जेवायला घालायचं आहे आणि जर दोन्हीच्या दोन्ही व्यक्ती जर गेलेल्या असतील तर दोन व्यक्तींना जेवायला घालायचं आहे आता आपण हे जेवायला जे घालतो जे तर ते सुद्धा ज्यांना आई वडील नाहीत तर अशाच व्यक्ती ह्या जेवायला घातल्या जातात तर त्यांना जे जेवायला घालायचं आहे त्यांना नमस्कार करायचा आहे जेवताना त्यांच्या समोर अगरबत्तीही लावून ठेवायची आहे आता ही अशा प्रकारे कराची पूजा झाली पितरांची पूजा झाली लोकांना जेवायला सुद्धा घालायचं झालं आणि त्यानंतर आपला या दिवशी उपवास असतो जोपर्यंत पितरांची पूजा होत नाही तर तोपर्यंत उपवास असतो आणि त्यानंतरच आपण पितरांची पूजा करूनच जेवायचं असतं जर काही कारणामुळे तुम्हाला व्यक्तींना जेवायला घालणे जमणार नसेल तर तुम्ही एक ताट तयार करा आणि ते तुमच्या घराच्या छतावर कावळ्यांसाठी ठेवू शकता आता आपण जी कराची पूजा केलेली आहे तर त्याच्यानंतर काय करायचे तर दुसऱ्या दिवशी त्या करावर जो नैवेद्य ठेवलेला आहे तर तो नैवेद्य गाईस द्यायचा आहे त्यानंतर करामध्ये जे पाणी आहे तर ते पाणी तुमच्या घराच्या छतावर टाकावे त्यामध्ये तो जो कर आहे जो कलश आहे तर तो तुम्ही एखाद्या झाडाखाली पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी वापरू शकता यामुळे पक्ष्यांची सुद्धा तहान भागली जाईल आणि एक पुण्यकर्म हे तुमच्या हातून घडेल नंतर जे गहू आपण कराच्या खाली वापरलेले आहेत तर ते सुद्धा पशुपक्ष्यांना खायला घालावेत पाटावर जे कापड अंतरलेले आहे तर ते एखाद्या गरजूला किंवा ब्राह्मणास दान करा तर असा हा व्हिडिओ की कराची व पित्रांची पूजा कशी करावी तर हा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद